नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब एज्युकेशन चॅनलवरती आज आपण करंट अफेअरमधील महत्त्वाचे दहा क्वेश्चन कव्हर करणार आहेत चला तर मग स्टार्ट करूया तर बघा पहिला प्रश्न आपल्यासमोर दिलेला आहे एकोणसत्तरवे बुद्धिबळ ग्रँडमास्टर हर्षित राजा हे कुठले आहे ऑप्शन आहे मुंबई पुणे दिल्ली पणजी तर बघा सर्वप्रथम जर तुम्हाला याचा आन्सर माहीत असेल तर याच डेफिनेटली तुम्ही याचा आन्सर दोन नंबर करणार आहे पुणे कारण हर्षित राजा हे कुठले आहे तर ते पुण्याचे आहे कुठल्याही लक्षात घ्या पुण्याचे आहे ओके पण मात्र सपोज तुम्हाला ह्या प्रश्नाचं आन्सर माहीत नसतं तर आपण कोणतं ॲन्सर घ्यायला पाहिजे तर बघा इथे तुम्हाला दोन ऑप्शन सेम दिसत असेल थोडेफार ठीक आहे पुणे आणि पणजी तर डेफिनेटली पन्नास टक्के आन्सर येण्याची शक्यता असेल जेव्हा तुम्हाला दोन ऑप्शन कोणतीतरी सेम वाटत असेल त्यामुळं लक्षात घ्या आपल्याला चार ऑप्शनवरून आपण जेव्हा दोन ऑप्शनवर येतो तो, तो प्रश्न आपण सॉल्व्ह करायलाच पाहिजे एक्झाममध्ये कारण रिक्स तर घ्यावीच लागणार आहे ओके तर या पद्धतीनं तो प्रश्न अटेम्प्ट करायचा आहे ठीक आहे तर या प्रश्नाचं अँसर जे आहे ते आहे दोन नंबर आपल्याला परफेक्ट माहीत असेल तर प्रॉब्लेम नाही जर माहीत नसेल तर त्यासाठी तुम्हाला ही टेक्निक यूज करायची आहे ठीक आहे मग असे सारखे नावाचे अडनाव पण असू शकतात त्यानंतर, ना त्यानंतर नाव पण असू शकतात त्यानंतर आपण म्हणू शकतो शहरांचे नावं असू शकतात तर असा गेस आपल्याला करायचा आहे त्यानंतर बघा स्टुडंट वांचुवा महोत्सव कोणत्या राज्यातील आहे तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे तर ते आहे आसाम कोणता आहे बघा आसाम तर इथे पण तुम्ही थोडं कन्फ्युजनली जर थोडंसं वाटू मला वाटत असेल समजा प्रश्न आपल्याला माहीत नसेल तर तुम्ही या पद्धतीनं दोन ऑप्शन कॉमन काढून थोडेफार तुम्ही आन्सरकडे जाऊ शकता तर ही टेक्निक नेहमी यूज करायची आहे आणि या पद्धतीचा पोरांनी बऱ्याच प्रमाणात वापर करून ते फिफ्टी फिफ्टीपर्यंत तरी पोचलेलं आहे कारण किमान आपल्याला दोन ऑप्शन फिफ्टीपर्यंत आणणं गरजेचं असतात ठीक आहे लक्षात घ्या कारण चारमध्ये उत्तर येण्याची शक्यता खूप कमी असते मात्र दोनमध्ये आल्यावर डेफिनेटली ते आन्सर बरोबर येण्याची शक्यता आपली पन्नास टक्केपर्यंत येते तर वाचुवा महोत्सव तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आसाम ओके त्यानंतर पुढे जाऊ आपण बघा चर्चेतील कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या राज्यातील आहे ऑप्शन आहे बिहार त्यानंतर बघा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि गोवा तर इथे बघा आता इथे प्रदेश प्रदेश लागलेला आहे ओके तर तुम्हाला एक गेस कडलेला असेल की आता या दोनपैकीच अँसर येण्याची दाट शक्यता असेल तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे उत्तर प्रदेश आणि भारतामध्ये सर्वात जास्त जी लोकसंख्या आहे ते उत्तर प्रदेश राज्याची आहे आणि क्षेत्रफळ कोणाचं जास्त आहे लक्षात घ्या तर क्षेत्रफळामध्ये फर्स्ट नंबरवर हो आहे ते आहे राजस्थान मात्र लोकसंख्या म्हटलं तर उत्तर प्रदेश ठीक आहे तर तुम्हाला आता टेक्निक लक्षात आलेली असेल राष्ट्रीय सुरक्षा गार्ड म्हणजेच एन जी दिवस कधी साजरा करण्यात आला ऑप्शन आहे सोळा ऑक्टोंबर सतरा ऑक्टोबर por त्यानंतर पुन्हा हे सेम ऑप्शन दिलं आहे इथं ऑगस्ट करा ठीक आहे सोळा ऑगस्ट आणि त्यानंतर आहे दहा डिसेंबर तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे सोळा ऑक्टोंबर तर बघा एन एस जी जो दिवस आहे हा सोळा ऑक्टोंबरला साजरा केला जातो सोळा ऑक्टोंबरला आणखी एक दिवस असतो लक्षात घ्या जागतिक अन्न दिवस हे पण तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे जागतिक अन्न दिवस कधी असतो तर तो असतो सोळा ऑक्टोंबरला आणि सतरा ऑक्टोंबरला काय असतो तर जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिवस असतो आणि दहा डिसेंबरला तुम्हाला सर्वांना माहीत आहे मानवी हक्क दिवस असतो आणि नोबेल या पुरस्काराचं वितरण दहा डिसेंबर या दिवशीच केलं जाते आणि युनोचा जो मानवी हक्काचा जाहीरनामा आहे हा दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला जाहीर करण्यात आला होता हे सुद्धा तुम्ही येथे लक्षात घ्या तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे सोळा ऑक्टोंबर त्यानंतर बघा अलीकडे जोनॉस स्टोर हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान झालेले आहे ऑप्शन आहे नॉर्वे अमेरिका इटली जपान तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे नॉर्वे आणि नॉर्वे या देशाची राजधानी ओस्लो हे आहे हे पण तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर बघा महत्त्वाचा प्रश्न काय आहे हायपरसॉनिक मिसाईल जिरकोन हे कोणत्या देशाचे आहे ऑप्शन आहे रशिया चीन जपान इराण तर या प्रश्नाचं अचूक जे उत्तर आहे स्टुडंट ते आहे रशिया तर हे जे मिसाईल आहे हे रशिया या देशानं बनवलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे समोर दालचिनीची संघटित लक्षात घ्या दालचिनीची संघटित शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे ऑप्शन आहे केरळ हिमाचल प्रदेश उत्तराखंड पंजाब तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ते आहे हिमाचल प्रदेश तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा हिमाचल प्रदेश या राज्याची राजधानी कोणती आहे तिथले मुख्यमंत्री आणि तिथले राज्यपाल कोण आहे ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर जागतिक शिक्षक दिवस तर इथे लक्षात घ्यायचं आपल्याला जागतिक शिक्षक दिवस कधी साजरा केला जातो यस डेफिनेटली या प्रश्नाचं जे उत्तर आहे पाच ऑक्टोंबर आहे इथे सुद्धा आपण आपली फिफ्टी फिफ्टी टेक्निक लावू शकतो कसं बघा दोन ऑप्शनमध्ये तुम्हाला पाच पाच दिसत आहे आणि बाकी बाकी ऑप्शनमध्ये तुम्हाला तसं काही दिसत नाही आहे त्यामुळे हे दोन ऑप्शन आधीच कट करायचे जेव्हा आपल्याला उत्तर माहीत नसते तेव्हा ओके तर आता एकतर तुम्ही पाच ऑक्टोंबर नाहीतर पाच सप्टेंबर जेव्हा आपल्याला माहित नसते तेव्हा ओके तर ही रिक्स आपण घ्यायला हवी ठीक आहे जिथे आपल्याला परफेक्ट स्टडी आहे तिथे प्रॉब्लेम नसतो ठीक आहे पण आपल्याला माहीत नाही आहे तर आपल्याला काहीतरी एक लॉजिक लावून आपल्याला ते प्रश्न सॉल्व्ह करावे लागतात तर बघा जागतिक शिक्षक दिवस हा पाच ऑक्टोंबरला असतो तर राष्ट्रीय शिक्षक दिवस हा पाच सप्टेंबरला असतो ठीक आहे तर या दोन गोष्टीमधला फरक लक्षात घ्यायचा आहे सामाजिक न्याय दिवस हा सव्वीस जूनला असतो आणि जागतिक तंबाखू विरोधी दिवस हा एकतीस मेला असतो तर या पद्धतीने हे तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बघा मिशन वसुंधरा सुरू करणारे भारतातील पहिले कोणते राज्य आहे ते तुम्हाला सांगायचं आहे मिशन वसुंधरा तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे आसाम कोणता आहे आसाम ठीक आहे आणि त्यानंतर बघा जगातील दुसरी सर्वात मोठी जीन बँक भारतात कोठे सुरू करण्यात आलेली आहे तर हा प्रश्न एक्झामच्या दृष्टिकोनातून तुम्हाला मोस्ट एम पी करायचं आहे या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे दिल्ली तर दिल्ली या ठिकाणी जगातील दुसरी सर्वात मोठी जीन बँक भारतात सुरू करण्यात आलेली आहे तर या पद्धतीनं आपण महत्त्वाचे पॉईंट्स कवर केलेले आहे आय होप की तुम्हाला हे लेक्चर कळलेलं असेल थँक्यू सो मच so